स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात. श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात. श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी, त्याचबरोबर नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी ह्यासारखे महत्वाचे सण हे श्रावण महिन्यामध्ये येत असतात. या श्रावण महिन्यामध्ये महादेवांना प्रसन्न करण्याकरता आपण अनेक व्रत वैकल्य करतात, उपाय करतात, सेवा करतात. कारण श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आणि महादेव हे सगळ्या वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत. आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकटं आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहेत, अडचणी आहेत, त्या दूर व्हायच्या असतील तर तुम्हाला आवर्जून या पवित्र श्रावण महिन्यामध्ये महादेवांची मनोभावे, पूजा, सेवा, आराधनाही करायची आहे. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलीला अमृताचा 11वा अध्याय पठण करायचं. जर तुम्हाला दररोज करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तरी तुम्हाला ह्या अध्यायाचं पठण हे करायचं आहे. त्याचबरोबर या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर देवघरामध्ये बसा आणि 108 वेळा म्हणजे एक माळ तरी तुम्हाला जप हा करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं सुद्धा पठण हे करायचं आहे. ह्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच श्रावण मास संपण्या अगोदर तुम्हाला हे जर फूल कुठेही दिसलं तर अजिबात सोडू नका. तुमची जर करोडपती व्हायची इच्छा असेल तरी ती सुद्धा साक्षात महादेव पूर्ण करतील. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. श्रावण महिना सुरू झाला की महादेवांची पूजा केली जाते. अनेकदा लोक दर सोमवारी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात, जाताना फुले घेऊन जातात आणि देवाला अर्पण करतात. विशेषतः काही फुलं भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहेत. शिवस्तुती नावाचे जे महादेवाचे स्तोत्र आहे त्यात मंदार, बिल्व, बकुळे, सुवासी, माला, पवित्र वाहा, शंकरासी, जाई जुई, चंपक, पुष्पजाती, शोभे गळा, मालती माळ हाती असा उल्लेख आहे. अर्थात मंदार, बेल, बकुळ, जाई, चाफा ही फुले महादेवांना वाहू शकतात. महादेवाला शक्यतो पांढरी अथवा निळी फुले वाहतात, जसं की मोगरा, पारिजात, गोकर्ण, तगर, धोतरा. पांढरी फुलं उपासना म्हणून वापरली जातात. अनिष्ट निवारणासाठी निळी फुलं वापरतात, म्हणजे रोग निवारण, अपमृत्यू भय इत्यादी. त्याचबरोबर आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळण्याकरता ही फुलं जी आहेत ती महादेवांना अर्पण केली जातात. अगदी थोडक्यात तुम्हाला माहिती देते की आता पवित्र श्रावण महिना सुरू आहे तर आपल्याला महादेवांना प्रसन्न करण्याकरता त्यांना कोणत्या वस्तू वाहायच्यात. तर जसं की बेलाची पानं महादेवांना अतिशय प्रिय आहेत आणि ती जर आपण शिवपूजेमध्ये वापरली तर त्यामुळे आपल्यावर येणारं संकट दूर होतं. त्याचबरोबर दुर्वा पूजा केल्याने आपल्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते. हरसिंगार फुलांनी पूजा जीवनात सुख संपत्ती व समृद्धी आणते. चमेलीचं फूल अर्पण केल्याने वाहन तसेच सुख समृद्धीची प्राप्ती होते. धोत्र्याचं फूल वाहिल्याने महादेवांच्या कृपेने आपल्याला सुयोग्य पुत्राची प्राप्ती होते. आकड फुलाने पूजा केल्याने आपल्याला तसेच पितरांना मोक्षाची प्राप्ती होते. अळशीच्या फुलाने पूजा केल्याने मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो, त्यांची अखंड कृपा आपल्यावर होत आहे. धोत्र्याच्या फुलाने पूजा केल्याने आपल्यावर कधीही कोणत्याही प्रकारची संकट येत नाही. जुईच्या फुलाने पूजा केल्याने आपल्याला धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही. आणि अपराजिता किंवा त्याला गोकर्ण म्हणतात त्या फुलाने पूजा केल्याने आपल्यावर ज्या आर्थिक समस्या असतात त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते. मोठ्यात मोठ्या कर्जापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्याच्या नवीन नवीन वाटा ह्या भेटत असतात. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की कोणती फुलं वाहिल्याने आपल्याला कोणते शुभफळ हे प्राप्त होतं. आता चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे.
तर ह्या उपायाकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे आपल्या घरणं भरून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि एक आपल्याला अपराजिताचं फूल किंवा त्याला गोकर्णीचं फूल म्हणतात ते आपल्याला घ्यायचं. तर हे जे गोकर्णीचं फूल असतं त्याच्यामध्ये सुद्धा विविध रंग असतात, तर त्यामधलं आपल्याला निळ्या रंगाचं जे गोकर्णीचं फूल असतं ते महादेवांना अतिशय प्रिय आहे, तर ते आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आता ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम जे आहे जे आपण एक लोट्यामध्ये जल घेऊन गेले ते एक धारेने आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं. अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर ही जी हळद आहे त्यामध्ये आपल्याला ह्या अपराजिताच्या फुलाला बुडवायचं आहे आणि त्या फुलाला आपल्याला पिवळं करून घ्यायचं आणि त्यानंतर हे फूल जे आहे ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आहे. तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे तिथे बोलायची आहे. मोठ्यात मोठा आजारसुद्धा बरा होण्यामध्ये मदत मिळते. त्याचबरोबर आर्थिक समस्या कर्जमुक्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. त्यानंतर आपल्याला तिथेच बसून एक माळ श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर ते जे फूल आपण अर्पण केलेलं ते आपल्याला तिकडनं शिवलिंगावरनं उचलायचं आहे आणि आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये असणाऱ्या नंदी महाराजांजवळ जायचं आहे. नंदी महाराजांचा जो उंच उठलेला जो पाय असतो त्या पायावर आपल्याला हे फूल अर्पण करायचं. अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा जी आपण आपल्या महादेवांना मनातली इच्छा बोलली आहे ती पुन्हा एकदा नंदी महाराजांच्यासुद्धा डाव्या कानामध्ये आपल्याला बोलायची आहे. महादेवांना आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत जर आपण नंदी महाराजांना सांगितल्या तर त्या महादेवांपर्यंत पोहोचवायचं काम हे नंदी महाराज करत असतात. महादेव हे नेहमी जप तप करत असतात आणि जर आपण नंदी महाराजांच्या कानामध्ये आपल्या मनातली इच्छा बोलली तर ती निश्चितच महादेवांपर्यंत पोहोचवायचं काम हे नंदी महाराज करतात आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून त्यांच्या कानामध्ये इच्छाही बोलायची. त्यानंतर जे अपराजिता जे फूल आपण नंदी महाराजांच्या चरणावर अर्पण केले तिकडनं आपल्याला उचलायचं आणि सरळ आपल्या घरी यायचं. हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे. घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हे अपराजिताचे जे फूल आहे ते आपल्याला बांधायचे, त्याची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली आपल्या घरामध्ये जिथे आपण धण ठेवतो तिथे आपल्याला ठेवायची आहे. किंवा तुम्ही हे तुमच्या पाकिटामध्ये फूल ठेवलं तरीही चालणार आहे. हा उपाय केल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही. आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. असं तर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ह्या समस्त विश्वातल्या शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करतात, म्हणून तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकतात. पण जर तुम्ही हा उपाय श्रावणातल्या सोमवारी करू शकले तर आवर्जून करा. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.